हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या GDSच्या ऑनलाइन एंगेजमेंट विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या रिझल्ट विषयी सुद्धा एक क्रायटेरिया जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही जर का अप्लाय केलेला असेल तर त्यानंतर तुमच्या कधीपर्यंत रिझल्ट येऊ शकतात आणि कशा पद्धतीने प्रोसिजर असते ते सुद्धा आपण कम्प्लीटली या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ पाहत रहा। तर गाईज, आपण सर्वांना माहिती असेल की GDSच्या विविध सर्कलसाठीच्या नोटिफिकेशन फायनली प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजेच की सायकल 5ची तुमची नोटिफिकेशन, ज्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार अशा विविध 23 सर्कलसाठीची ही नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये वॅकन्सीजसुद्धा आहेत। म्हणून जर का तुम्ही 10th पास असाल आणि 18th इयर्सपेक्षा तुमचं एज जास्त असेल तर तुम्ही नक्कीच या सर्व नोटिफिकेशनसाठी अप्लाय करू शकाल। परंतु गाईज, नोटिफिकेशन पाहिल्यानंतर लगेचच अप्लाय करू नका। सर्वात अगोदर तुम्ही मागील वर्षीचा कट ऑफ चेकआउट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की नेमक्या किती पर्सेंटेजवाल्या कॅन्डिडेट्सचं या पोझिशनसाठी सिलेक्शन होत असते। जर का तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ सर्वात अगोदर पाहून घ्या, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी कम्प्लीट तुम्हाला माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने तुमचे मागील वर्षीचा GDSचा महाराष्ट्र सर्कलसाठीचा कट ऑफ गेलेला होता, जेणेकरून तुम्हाला कम्प्लीट कॅटेगरी वाईज त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती मिळेल की प्रत्येक कॅटेगरीचा नेमका किती पर्सेंटेजपर्यंत हायेस्ट आणि लोवेस्ट कट ऑफ गेलेला होता आणि त्यानुसारच तुमचे जे काही 10th पर्सेंटेज आहेत, मार्क्स आहेत, ते कम्पेअर करूनच या पुढील पोस्टला अप्लाय तुम्ही करू शकाल। तर गाईज, त्याचप्रमाणे जर का तुम्ही GDSसाठी बऱ्याच दिवसांपासून अप्लाय करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की 2021चा जो काही रिझल्ट आहे तो खूप लांबणीवर पडलेला होता, कारण की जे काही सर्कल वाईज नोटिफिकेशन निघालेल्या होत्या त्या वेगवेगळ्या सर्कलच्या निघालेल्या होत्या, एकदम सर्व कलेक्टिवली निघालेल्या नव्हत्या जशा की आता या वर्षी निघालेल्या आहेत आणि मागील वर्षीच्या सुद्धा कलेक्टिवली नोटिफिकेशन निघालेल्या होत्या। परंतु त्या अगोदर ज्या काही आपल्या नोटिफिकेशन निघत होत्या त्या विविध सर्कलच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन येत होत्या आणि त्या सर्व कारणामुळे तुमचे जे काही रिझल्ट आहे त्यावर त्या सर्व गोष्टींचा परिणाम होत होता आणि रिझल्ट काही सर्कलचे लवकर लागत होते तर काही सर्कलचे खूप जास्त लांबणीवर पडत होते। मागील म्हणजेच की 2021चा जर का आपण रिझल्ट पाहिला तर तो रिझल्ट एकूण 7 ते 8 महिने उलटून गेल्यावरसुद्धा लागलेला नव्हता। बऱ्याच वेळेस अप्लस चॅनलद्वारे आपण ट्विटर वॉरसुद्धा केलेला आहे, जेणेकरून आपला रिझल्ट लवकरात लवकर लागावा आणि त्याच आपल्या वॉरचं फळ म्हणजेच की रिझल्ट जो काही होता तो लवकरच प्रसिद्ध करण्यात आलेला होता। त्यानंतर गाईज, 2022ची जी काही GDSच्या नोटिफिकेशन निघालेल्या होत्या त्यामध्ये कम्प्लीट ही प्रोसिजर कलेक्टिवली करण्यात आली, म्हणजेच की सर्व सर्कल्सचे जे काही नोटिफिकेशन आहेत त्या सोबत काढण्यात आल्या आणि सोबतच रिझल्टसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला होता। आणि जर का तुम्ही मागील वर्षीचा रिझल्ट पाहिला तर मागील वर्षीचा जे काही तुमच्या नोटिफिकेशन आहे त्या मे महिन्यामध्ये स्टार्ट झालेल्या होत्या आणि जून महिन्यापर्यंत तुमच्या नोटिफिकेशन संपलेल्या होत्या, म्हणजेच की तुम्ही अप्लाय करू शकत होते मे महिन्यामध्ये आणि थोडी आणखी डेट वाढवण्यात आलेली होती जूनच्या 5-6 तारखेपर्यंत, म्हणजेच की फर्स्ट वीकपर्यंत, आणि तुमचा रिझल्ट जो काही आहे तो 20 जूनला लावण्यात आलेला होता। तर गाईज, आपण जर का रफली पाहिलं तर जूनच्या फर्स्ट वीकपर्यंत तुमच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकत होता, तुमची डेट वाढलेली होती आणि त्यानंतर म्हणजेच की जूनच्या एंडिंगचे जे काही वीक्स होते त्यामध्येच तुमचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला होता। याचाच अर्थ गाईज की फेब्रुवारी महिन्यामध्ये जर का तुमच्या ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे तर होऊ शकते की आणखी शेवटची तारीख पुन्हा एक वेळा वाढणार आणि त्यानंतर जर का नोटिफिकेशन वाढली नाही, म्हणजेच की तुम्ही ॲप्लिकेशन करण्याची डेट जी आहे ती वाढली नाही, तर होऊ शकते की फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या स्टार्टिंगपर्यंत तरी तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो, म्हणजेच की तुमची नोटिफिकेशन जी काही असते किंवा अप्लाय करण्याची जी काही डेट असते त्यानंतर 1 ते 2 महिन्याच्या अंतराने तुमचा रिझल्ट नक्कीच डिक्लेअर केला जाऊ शकतो प्रत्येक डिव्हिजनचा आणि प्रत्येक सर्कलचा। त्यामुळे जर का गाईज या वर्षीसुद्धा मागील वर्षीप्रमाणे रिझल्ट डिक्लेअर झाले तर तुम्हाला 1 ते 2 महिन्याच्या अंतरामध्येच पुढील जो काही रिझल्ट आहे तो सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे गाईज, तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा, अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचा रिझल्टसुद्धा मिळणार आहे। रिझल्टविषयीचे जे काही अपडेट्स असतील किंवा पुढील येणारे जे काही अपडेट्स असतील ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचप्रमाणे गाईज, तुम्ही माझा मागील जो काही कट ऑफचा व्हिडिओ आहे तो सुद्धा लवकरात लवकर चेकआउट करून घ्या आणि तो पाहून झाल्यानंतर तुमचा पर्सेंटेज
वाइज तुम्ही अप्लाई सुद्धा लवकरात लवकर करून घ्या, कारण की 16 तारखेपर्यंतच तुम्ही या नवीन वैकेंसीसाठी अप्लाई करू शकाल। तर गाइज आई होप की या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमच्या रिझल्ट विषयीचे कंप्लीट माहिती मिळाली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच नवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।